नमस्कार, मी श्वेता। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आढावा घेणार आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींचा जगाच्या पाठीवर मध्ये। भारतामध्ये गेल्या 24 तासात 3,62,727 नवीन रुग्णांची भर पडली आहे। एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,37,03,665 वर पोहोचली आहे। 4,120 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं भारतातल्या एकूण कोरोना बळींची संख्या 2,58,317 वर गेली आहे। देशात 37,10,525 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। डिस्चार्ज मिळालेल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 1,97,34,823 इतकी आहे। देशात आतापर्यंत 17,72,14,256 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे। यात कालच्या 17,07,000 लसीकरणाचा समावेश आहे आणि आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। भारताला वैद्यकीय साहित्याची मदत अनेक देश करत आहेत। त्यातच ब्रिटनच्या ब्रिटिश ऑक्सिजन कंपनीनं 1,200 ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवलेत। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली। जर्मनी, ग्रीस आणि फिनलँडनं सुद्धा काही वैद्यकीय सामुग्री भारतासाठी पाठवली आहे। हे साहित्य घेऊन जर्मनीहून एक विमान दिल्ली विमानतळावरती पोहोचलं। ऑस्ट्रेलियानं मॉडर्ना कंपनीकडे 2,50,00,000 डोसेससाठीचा करार केल्याची माहिती आरोग्यमंत्री ग्रेट हंट यांनी दिली आहे। तर 2021 मध्ये 1,50,000,000 डोसेस तसंच 2022 मध्ये दिले जातील अशी माहिती मॉडर्नाच्या निवेदनामध्ये देण्यात आली। आतापर्यंत फायझर आणि ऍस्ट्राझेनेका लसींच्या वापराला मंजुरी आहे आणि आता ऑस्ट्रेलिया आरोग्य प्रशासनाकडून मंजुरी मिळणं बाकी आहे। अर्जेंटिनामध्ये जागतिक परिचारिका दिनानिमित्तानं वेळेवर पगार आणि कामाबद्दल आदर, कामाच्या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी शेकडो परिचारिकांनी आंदोलन केलं। छोट्या मशाली घेऊन परिचारिका ब्युनस एरेसमधल्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 183 परिचारकांचा मृत्यू झालाय। कमी पगार आणि हॉस्पिटलमधल्या अपुऱ्या सुरक्षा साहित्याबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोरोना संकट हे देशाविरोधात पुकारण्यात आलेला आर्थिक युद्ध असल्याचा आरोप ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी केलाय। या काळात कोणत्या देशानं प्रगती केली, कोणत्या देशाचं उत्पादन वाढलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बोल्सोनारो यांनी कायमच कोरोना संकटाकडे दुर्लक्ष केलं आणि निर्बंध घालण्यातल्या निष्काळजीपणामुळेच देशातला कोरोना संसर्ग वाढल्याचा आरोप टीकाकारांनी केलाय। कोरोनापूर्वीसारख्या काळासारखं जगणं पुन्हा शक्य आहे आणि 15 जूनपासून मास्क घालणं गरजेचं नाही असं नागरिकांना सांगणार असल्याचं कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूझम यांनी आधी जाहीर केलं होतं, पण नंतर त्यांनी हे विधान मागे घेतलं। अजून तरी मास्क घालणं गरजेचं आहे आणि प्रशासनाकडून तशी मार्गदर्शक तत्वं जारी केली जातील अशी माहिती त्यांनी दिली। लसीकरण झालेल्या नागरिकांनी मास्क घातला नाही तरी चालेल, पण बाहेर एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यांना मास्क घालावा लागणार आहे। नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी फॅमिली डॉक्टर्सनी पुढाकार घेण्याचं आवाहन मिशिगन आरोग्य प्रशासनानं केलंय। लवकरच 12 ते 15 वर्षांच्या वयोगटातील मुलांचं लसीकरण आता केलं जाणार आहे। नागरिक फॅमिली डॉक्टरांवर विश्वास ठेवतात, त्यामुळे त्यांचा पुढाकार महत्वाचा आहे। त्यामुळे लसीकरणासाठी कोणी तयारी दाखवली तर तत्काळ लस उपलब्ध ठेवा अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत। स्पेनमध्ये 30% क्षमतेनं क्रीडाप्रेमींना स्टेडियममध्ये येता येईल असं सांस्कृतिक मंत्री जोस रॉड्रिग्स यांनी म्हटलंय। देशात जिथे 1,00,000 नागरिकांमध्ये 50 कोरोना रुग्ण असं प्रमाण असेल तिथे चाहत्यांना स्टेडियममध्ये जाता येणार आहे। 14 महिन्यांपासून स्टेडियम बंद आहेत। घरच्या सदस्यांसोबतच इथे प्रवेश मिळणार आहे। मास्क बंधनकारक आहे आणि स्टेडियममध्ये धूम्रपान आणि खाण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। अॅरिझोनाचे सैन्य दल लसीकरणासाठी मदत करणार आहे। लहान मुलांनाही लस द्यायची असल्यानं लसीकरण प्रक्रियेचं प्रमाण वाढणार असल्याचं सैन्य दलाची मदत त्यामध्ये होणार आहे। 12 ते 15 वर्ष वयोगटासाठी गुरुवारी डोसेस उपलब्ध केले जाणार आहेत। गाझाच्या उत्तरेच्या भागामध्ये काल मध्यरात्री नंतर अचानक आकाशामध्ये आगीचे गोळे दिसू लागले। गेल्या 2 दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे।
काल मध्यरात्रीच्या सुमारास इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीच्या काही भागामध्ये जोरदार रॉकेट हल्ला केला। काही वेळाने हा इस्रायलच्या लढाऊ विमानांनी केलेला हल्ला असल्याचं लक्षात आलं। पॅलेस्टीनकडून इस्रायली नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडल्यानंतर आता हल्ल्याचे प्रयत्न झाल्यावर इस्रायलने गाझा पट्टीत पॅलेस्टीनवर हवाई हल्ले केल्याने एकच खळबळ माजली आहे। पॅलेस्टीनने केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत 65 जण या हल्ल्यामध्ये ठार झालेत, तर इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी देशातील अरब आणि ज्यू नागरिकांना परस्परांशी सहकार्याने वागण्याचं, एकमेकांवर हल्ले न करण्याचं आवाहन केलंय। इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये उडालेल्या संघर्षाने सध्या दोन्ही देशातलं वातावरण तणावाचं झालंय। अशातच इस्रायलमध्ये राहणाऱ्या विविध धर्माच्या किंवा पंथाच्या नागरिकांनी परस्परांमध्ये सामंजस्य राखावं असं आवाहन नेत्यानाहू यांनी केलंय। मला माहिती आहे की तुमचं रक्त तापत असेल, तुम्हाला खूप राग येत असेल, पण कायदा हातात घेऊ नका। परस्परांवर हल्ले केल्यानं आपलंच नुकसान होतंय असंही ते म्हणाले। आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात इस्रायलच्या पंतप्रधानांनी पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार देत असल्याचं जाहीर केलं। इस्रायलच्या सीमा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा मध्य इस्रायलमधल्या काही प्रमुख रस्त्यांवरती गस्त घालायला सुरुवात केली। आपत्कालीन परिस्थितीमुळे आता रात्रीच्या वेळी कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे। गाझापट्टी भागावर हल्ले केल्यानंतर इस्रायलच्या अंतर्गत भागात हिंसाचारातही वाढ झाली आहे। अशा दंगली रोखण्याचं मोठं आव्हान पोलीस आणि लष्करासमोर आहे। कर्फ्यू असूनही काही ठिकाणी इस्रायली अरबांची पोलिसांबरोबर चकमक उडाली, तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांची वाहनं पेटवून दिली। इस्रायल आणि गाझाचे कार्यकर्ते हमास यांच्यात सुरू असलेल्या लढाईनं 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी शांतता अनुभवली होती, पण आता पुन्हा एकदा या दोघांत संघर्षाची ठिणगी पडली आहे। गाझामध्ये अतिरेक्यांनी इस्रायलच्या दिशेनं डागलेल्या रॉकेट्समुळे सेद्रोट शहरातील काही इमारती कोसळल्यात, तर अन्य काही इमारती कोसळल्यानंतर आग आणि धूर बाहेर येताना दिसलं। इस्रायलनं हमासच्या सैन्य दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ठार मारलंय, तर सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हमासच्या लष्कराचा तळ असलेल्या 3 इमारतींवर तोफगोळे डागण्यात आले। या हल्ल्यामध्ये इमारतींचं मोठं नुकसान झालंय। 2014 नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात संघर्ष होतोय। इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यातला संघर्ष जगाला नवा नाही, पण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही भागात स्थानिक आणि अन्य देशी असा संघर्ष होत असल्याचं दिसलं आणि त्यामुळे तणावात भरच पडली आहे। अमेरिकेतल्या शिकागोमध्ये पॅलेस्टीन समर्थक शेकडोंच्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी मोर्चा काढला होता। इस्रायल आणि हमास यांच्यात या आठवड्यात सुरू झालेल्या वादामुळे गाझापट्टी भागात सुमारे डझनभर पॅलेस्टीन नागरिकांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये हमासच्या लष्कराचे काही कमांडर्स, 16 मुलं आणि 5 महिलांचा समावेश आहे असा दावा गाझाच्या अधिकाऱ्यांनी केलाय। गाझामधून इस्रायलच्या दिशेनं करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये आणि गोळीबारामध्ये इस्रायलचे 7 जण ठार झाले असून यामध्ये एका इस्रायली सैनिकाचाही समावेश आहे। जॉर्डनची राजधानी ओमान मधील इस्रायली दूतावासाजवळ जॉर्डन मधले काही नागरिक सलग चौथ्या दिवशी आंदोलन करताना दिसले। सलग चौथ्या दिवशी रस्त्यावरती हे सगळेजण उतरले। 2000 हून अधिक निदर्शकांनी इस्रायल विरोधी घोषणा दिल्या आणि त्यांच्या सरकारला इस्रायली राजदूताला हद्दपार करून दूतावास बंद करण्याचं आवाहन केलं। या सगळ्या निदर्शनांच्या दरम्यान सुरक्षा दलांनी इस्रायली दूतावास परिसर घेरलेला होता। पोलिसांनी निदर्शकांना इस्रायली दूतावासाच्या जवळ येण्यापासून रोखून धरलं होतं। बुधवारी मध्य गाझा शहरातील एका उंच इमारतीला उद्ध्वस्त करण्यात आलं। इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे गाझापट्टीमध्ये सध्या हाहाकार उडालाय। इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराचं लाईव्ह सुरू असतानाच हा हल्ला झाला। यमना अल सय्यद नावाची ही पत्रकार अल जझीरा या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करत होती आणि अचानक झालेल्या ह्या जोरदार हल्ला आणि स्फोटांमुळे ती देखील हादरून गेली। ती वार्तांकन करत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरती हा हवाई हल्ला झाला। इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इथल्या एका इमारतीवरती बॉम्ब टाकले होते। पॅलेस्टीनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी बुधवारी इस्रायलला हे हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं। दोन्ही बाजूंनी हिंसाचार सुरूच राहिला तर पॅलेस्टीन आपले भूभाग कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला। या संघर्षातील हा संघर्ष वाढत असल्यामुळे त्याबद्दल तोडगा काढण्यासाठी चर्चा करणं हा एकमेव मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलंय। जेरुसलेम ही एक रेषा आहे, ती पॅलेस्टीनची हृदय आणि आत्मा आणि तिची संपूर्ण मुक्ती आवश्यक असल्याचं पॅलेस्टीनला वाटतं, पण सध्या शांतता हाच सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलंय।
इराणच्या गृह मंत्रालयानं मंगळवारी 13व्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीसाठी अधिकृतपणे नोंदणी करायला सुरुवात केली अशी माहिती सरकारी टीव्हीने दिली आहे. ही नोंदणी 5 दिवस चालेल आणि प्रत्येक उमेदवाराची देशातील सर्वोच्च विधिमंडळाकडून छाननी होऊन मगच अंतिम यादी तयार होणार आहे. नोंदणीनंतर जीसीसी अर्जदारांच्या पात्रतेचं मूल्यांकन करेल आणि पात्र उमेदवारांची नावं 27 मे रोजी जाहीर करण्यात येतील असंही सांगण्यात आलंय. मॉस्कोच्या 700 किलोमीटर पूर्वेकडील शहर कझानमध्ये मंगळवारी एका बंदूकधाऱ्यानं शाळेवरती हल्ला केला. त्यानंतर रशियाच्या संपूर्ण शाळांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या डेस्कखाली लपून बसून इमारतीच्या बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी देशाच्या नॅशनल गार्डच्या प्रमुखांना शस्त्रास्त्रांच्या नागरी वापरावरील नियमांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले. रशियन अन्वेषकांनी बुधवारी सांगितलं की रशियाच्या शाळेत प्राणघातक हल्ला केलेल्या संशयित व्यक्तीला मेंदूच्या विकृतीशी संबंधित आरोग्याचे प्रश्न होते. तपासात एक गोष्ट समोर आली ती म्हणजे संशयितानं गेल्या वर्षी अतिशय डोकेदुखीची तक्रार डॉक्टरांकडे केली होती आणि मेंदूच्या विकृतीच्या एका क्लिनिकमध्ये त्याचं निदान झालं होतं. शाळेत झालेल्या गोळीबारात 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू झालाय. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद जरीफ हे बुधवारी डेमास्कस इथे इस्रायल आणि पॅलेस्टीनमधील हिंसाचार वाढण्याच्या मुद्द्यावर त्यांनी चर्चेचं समर्थन केलं होतं आणि या विभागातील शांतता टिकून राहावी यासाठी दोन्ही बाजूंनी परस्परांमध्ये चर्चा करणं हाच मार्ग असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. पत्रकारांशी बोलताना परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावद जरीफ म्हणाले की सध्याची परिस्थिती फारच बिकट आहे. सरकारी सुधारणांचा आणि पोलिसांच्या हिंसाचाराविरोधात राष्ट्रीय निषेधाच्या 15व्या दिवसादरम्यान हजारो कोलंबियन नागरिकांनी राजधानी बोगोटोमध्ये बुधवारी निदर्शनं केली. 2 आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये 42 लोक मरण पावले आणि 168 जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. रात्री उशिरा काही शहरांमध्ये हिंसक घटना घडल्या जिथे एका सार्वजनिक सेवेच्या बसला देखील आग लावण्यात आली. डेन्व्हरजवळ बुधवारी 2 लहान विमानांची टक्कर झाली. यामध्ये एका विमानाचा अर्धा भाग मोडला आणि दुसऱ्या विमानाच्या वैमानिकानं पॅराशूट तैनात करायला सुरुवात केली. त्यात कोणी जखमी झालं नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि साऊथ मेट्रो फायर रेस्क्यूच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री जेव्हा ती विमानं एकमेकांना धडकली तेव्हा दोन्ही विमानं डेन्व्हर उपनगरातील एका छोट्याशा प्रादेशिक विमानतळावरती उतरण्यास सज्ज होत होती. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या अँटेलोप व्हॅलीमधील लानो समुद्रायाजवळील लागलेल्या आगीमध्ये 2 घरं जळून खाक झाली आहेत. चॅपरल आणि लाईट ब्रिजमध्ये लागलेली ही आग 165 एकरात पसरली. आग आणखी वाढण्याची शक्यता अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. परिसरातील रहिवाशांना तिथून बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले. सुदैवानं जखमींची अद्यापपर्यंत कोणतीही नोंद झालेली नाही. आर्कांसास आणि टेनेसीला जोडणाऱ्या आंतरराज्यीय 40 पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. मात्र सध्या दरड कोसळल्यामुळे या कामात अडथळे येत आहेत आणि कामाला आणखी वेळ लागू शकतो. मेम्फिस भागामध्ये ट्रक आणि कारना जाण्यास मनाई आहे. मिसिसिपी नदीवरची शिपिंग देखील बंद आहे. आंतरराज्य 55 मार्गांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. मंगळवारी पहाटे कॅलिफोर्नियाच्या फ्रीवेवर ट्रेलर लावून एक ट्रक चोरून नेला जात होता. गर्दीच्या वेळेस वाहतूक कोंडी झाली आणि म्हणून कायदा अंमलबजावणी अधिकारी ट्रक ट्रेलरचा सुमारे 2 तास पाठलाग करत होते. या ट्रकच्या पुढच्या चाकाला आग लागल्यानंतर ड्रायव्हरनं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि या चालकाला लगेचच ताब्यात घेण्यात आलं आणि अग्निशमन दलानं या ट्रकला लागलेली आग विझवली. आफ्रिकेमध्ये प्रदीर्घ काळ सेवा देणाऱ्या युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मेसेवेनी यांनी बुधवारी आपल्या 6व्या टर्ममध्ये शपथ घेतली. गेली 34 वर्ष सत्तेत असलेल्या मेसेवेनी यांनी कंपाला इथे आफ्रिकी देशातील अनेक राष्ट्रप्रमुखांसोबत शपथ घेतली. गेल्या महिन्यात अमेरिकेनं युगांडाच्या लोकांवर व्हिसा बंदी घातली होती आणि जानेवारीत झालेल्या निवडणुकीचं वर्णन मेसेवेनी नायदर फ्री नॉर फेअर असं केलं होतं. माजी बोस्नियन सर्ब नेते राडोवन कराडझिक यांना युद्धादरम्यानच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात शिक्षा भोगावी लागेल असं ब्रिटिश सरकारनं बुधवारी सांगितलं. 75 वर्षीय कराडझिक हे 1992 ते 1995 युद्धाच्या कत्तल आणि विध्वंसातील मुख्य आरोपी होते. 2016 अमेरिकेच्या एका कोर्टानं त्याला नरसंहार मानवता विरुद्धचे गुन्हे आणि युद्धाच्या गुन्ह्यांसह दोषी ठरवलं होतं. त्याला 40 वर्ष तुरुंगवासाची आणि नंतर हेगमधील युएन कोर्टामध्ये जन्मठेप सुनावण्यात आली.
फेडरल कोर्टामध्ये दाखल केलेल्या खटल्यामध्ये अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था किंवा बीएपीएस या हिंदू पंथातील नेत्यांनी मानवी तस्करी आणि वेतन कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. आम्हाला आमिष दाखवलं जातं, दररोज 12 तासांपेक्षा जास्त काम करावं लागतं असा आरोप केल्यावर अमेरिकेच्या फेडरल एजंट्सने मंगळवारी न्यू जर्सी इथल्या हिंदू मंदिरात तपासणी सुरू केली. एका फेडरल न्यायाधीशांनी मंगळवारी नॅशनल रायफल असोसिएशनच्या दिवाळखोरीचं प्रकरण फेटाळून लावलं, मात्र त्यावरून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. न्यायाधीश हरलीन फुले यांनी लेखी आदेशात म्हटलंय की दिवाळखोरी चांगल्या प्रकारे दाखल केली गेली नसल्याचं आढळल्यामुळेच तो खटला फेटाळून लावण्यात आलाय. फेडरल न्यायाधीशांनी नॅशनल रायफल असोसिएशनच्या दिवाळखोरीचा खटला हा फेटाळून लावला आणि या प्रकरणामध्ये प्रामुख्यानं अधिकाराबरोबरच कर्तव्याचं पालन न करणं आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करण्यात आले. दिवाळखोरी योग्य असल्याचं मत यावेळी न्यायाधीशांनी व्यक्त केलं. नॅशनल रायफल असोसिएशनची स्थापना 1871 मध्ये करण्यात आली होती. आणखी इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पात्रा न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत जगाच्या पाठीवर मध्ये. आणखी काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी पाहूयात. मंगळवारी अमेरिकेच्या कोस्टगार्डनं MH-60 हॉक हेलिकॉप्टरच्या साह्यानं ऑरेगॉन किनाऱ्यावरती मासेमारी करताना समुद्रात अडकलेल्या एका मच्छीमाराला वाचवलं. ऑरेगॉनच्या समुद्राच्या मुख्य भागापासून सुमारे 25 मैलांच्या पश्चिमेला हा मच्छीमार समुद्रात मासेमारी करत होता. तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीला तीव्र थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. कोस्टगार्डच्या बचाव मोहिमेनंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या जीओपी समर्थकांनी आमच्या लोकशाहीला धोकादायक ठरू शकेल अशा मार्गाचा अवलंब केल्याचा आरोप करत प्रतिनिधी लिझ चेनी यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्याच रिपब्लिक पक्षाच्या नेत्यांवरती कडक टीका केली. मी गप्प बसून पाहणार नाही, तर इतर लोक आपल्या लोकशाहीला कमजोर करण्यासाठी माजी राष्ट्रपतींच्या धर्मयुद्धात सामील झालेल्या मार्गावरती नेतील असं त्या म्हणाल्या. लुझियाना डेमोक्रॅटिक ट्रॉय कार्टर हे आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे नवीन सदस्य आहेत. मंगळवारी त्यांचा शपथविधी पार पडला. कार्टर न्यूयॉर्कमध्ये असलेल्या बहुसंख्य कृष्णवर्णीयांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. डेमोक्रॅटिक सेड्रिक रिचमंड यांनी अध्यक्ष जो बायडन यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करण्याची जागा सोडल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. पायाभूत सुविधांच्या कायद्याबद्दल चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन लोकांच्या गटाचे अध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबर अंतिम निर्णय घेण्याच्या बैठकीपूर्वी भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय. आर्थिक सुधारणांच्या बरोबरच पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला सिनेटची मंजुरी मिळावी यासाठी सध्या रिपब्लिकन कामाला लागलेत. अमेरिकन लोकांसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, पूल, बंदर, विमानतळ, जलमार्ग आणि अर्थातच वेगवान ब्रॉडबँड यांचा विकास करायचा असेल तर कोट्यवधी हॉलर्सची तरतूद करावी लागणार आहे. इटलीच्या लॅम्पेडुसा बेटावरून मंगळवारी 270 स्थलांतरितांना एका टगबोटच्या मदतीनं जहाजावरती नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जहाजावर सर्व स्थलांतरितांना क्वारंटाईन करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र जोरदार वारा आणि खवळलेला समुद्र त्यामुळे ते काही शक्य झालं नाही. गेल्या 2 दिवसात लॅम्पेडुसा बेटावरून आलेल्या स्थलांतरितांची संख्या 2000 घरात आहे आणि समुद्रामार्गे येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या सर्वात जास्त आहे. न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगला ईद उल फित्रचा सण साजरा करण्यासाठी बुधवारी रात्री परवानगी मिळाली आहे. कोरोना व्हायरसच्या निर्बंधांचं पालन करत जगभरातील मुस्लिम बांधव इस्लामिक कॅलेंडरमधील सर्वात पवित्र ईदचा सण साजरा करण्याची तयारी करत आहेत. पोर्तुगालच्या फातिमा चर्चमध्ये बुधवारी रात्री उशिरा साधारण 7,500 कॅथोलिक उपासक किंवा बांधव हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 12 आणि 13 मे रोजी हातात मेणबत्त्या घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते, परंतु यावर्षी कोरोनामुळे या कार्यक्रमाला बऱ्याच मर्यादा होत्या. चर्चमध्ये जाताना फेस मास्क घालणं, सामाजिक अंतर यासारख्या सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली जाते. प्रत्येक ठिकाणी या व्यक्तींना उभं राहण्यासाठी जमिनीवरती वर्तुळ आखण्यात आलंय. उद्या ईद उल फित्र आणि
जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी रमजानच्या उपवासाचा महिन्याचा शेवटचा दिवस। पश्चिमेकडील रामल्ला शहरामध्ये वर्षातलं सर्वात आनंददायी वातावरण इथे या दरम्यान असतं, मात्र सध्या गाझा आणि जेरुसलेममध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे यंदाच्या वर्षी आनंद उपभोगणं थोडं अवघड असल्याचं पॅलेस्टिनने सांगितलं। तर रामल्लातील नागरिकांच्या मनात या संघर्षाची भीती सुद्धा आहे। इजिप्तनं अलीकडेच कैरोमध्ये फुलांचं प्रदर्शन आयोजित केलं। कोरोनाच्या नकारात्मक वातावरणादरम्यान वनस्पती प्रेमी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। हे प्रदर्शन पाहण्यासाठी जमले होते। गेल्या वर्षी याच कारणामुळे हे प्रदर्शन रद्द करण्यात आलं होतं। इजिप्शियन राजधानीच्या मध्यभागी असलेल्या 28 एकराच्या जागेवर असलेल्या पार्कवर कैरोनं पुन्हा एकदा देशभरातल्या झाडप्रेमींसाठी हे प्रदर्शन भरवलंय। आणि या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्क वापरणं सुद्धा आता अनिवार्य आहे, जर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर। आणि म्हणूनच मास्क वापरा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।